यानंतर होणारा सामना असेल जय दुर्गा टेंगरपाडा विपक्ष जय हनुमान पोगाव. तर टेंगरपाडा संघाने ते नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर पोगाव संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. तर आपण पाहू शकता स्वर्गीय दामोदर भुईर क्रीडा नगरी राम भुईर यांच्या सहकार्याने ही उभी राहिलेली खेळपट्टी हे मैदान. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रणय. प्रणय यांनी असेल यशवंत मूर्ती राणा संघाचा प्रणय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. चांगला खेळ चांगला अष्टपैलू खेळ त्याच्या मार्फत झाला होता. गोलंदाजी करताना फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना स्लो बॉल मध्ये 10 धावा काढल्या होत्या. प्रणय इज द मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय व्यासपीठावर. चला दोन्ही संघाचे 12th मॅन 12 खेळाडू इथे पाठवले होते टेंगरपाडा आणि पोगाव. पोगाव संघाचा आहे टेंगरपाडा संघाचा अजून आलेला नाहीये. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रणय यांनी यायचं स्टेजवर आणि मी ऍडव्होकेट प्रदीप भुई राणा विनंती केली त्यांनी हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रणय याला द्यायचं आहे. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सामना वीर. अभिनंदन प्रणय. तर सामना सुरू होते जय दुर्गा टेंगरपाडा विपक्ष जय हनुमान पोगाव आणि टेंगरपाडामध्ये आपण पाहत आहोत 4 फिल्डर 4 छोटे छोटे फिल्डर तिथे आणलेले आहेत हरी जोशी यांनी. उत्कर्ष याला सुद्धा खेळण्याची संधी आहे. उत्कर्ष याची सुद्धा भरती तिथे झालेली आहे. टेंगरपाडचे उत्कृष्ट असे खेळाडू आहेत उत्कर्ष आणि उत्कर्ष याला इथे खेळण्याची संधी मिळते. चालू असलेला सामना जय हनुमान पोगाव विपक्ष जय दुर्गा टेंगरपाडा सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. मयूर सलामीचे षटक घेऊन आणि फलंदाजीसाठी तुषार आणि कल्पेश ही सलामीची जोडलेली आहे जन हनुमान पोगाव संघातर्फे आणि गोलंदाजी मार्गवर मयूर आपण पाहत आहोत. पहिला चेंडू कट केलेला उत्कर्ष तिकडे आहे चेंडू त्याच्यापासून खूप दूर निघून जातोय आणि या पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. चौकाराने खातं खोललेलं आहे जय हनुमान पोगाव संघाने. तुषार शेळके याच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी ट्रकवर तुषार साठी आणि चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातो थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूचा एवढा क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान 2 धावा करण्याची संधी होती. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबास्सा पहिल्या षटके मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटके पॉवर प्लेच आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करताना तुषार शेळके 9 षटकला कल्पेश
धावा गुणिले ट्रॅक वर मयूर श्रीकडे चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातो पॉइंटला. उत्कर्ष पाटील तिकडे होते क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत दोन धावा करण्याची संधी होती. दोन धावांनी संघाची धावसंख्या होती 8 बिनबाद 8. आयकॉन प्लेअरच्या स्वरूपात उत्कर्ष पाटील तिथे खेळत आहे. आयकॉन प्लेअर म्हणून तिथे सिलेक्शन झालेले उत्कर्ष पाटील याच. पुन्हा एकदा मयूर कोलंबिया ट्रॅकवर आहे. फलंदाज तुषार साठी इथे मात्र ड्राईव्ह केलेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षण तिकडे आहे. फक्त एकच धाव एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती ती 9 बिनबाद 9. पहिल्या षटके मार्गस्थ आहे. अजून 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामना असेल. यानंतरचा सामना विजयी संघ आणि यशवंत स्मृती राणाल या दोन संघादरम्यान होणार आहे आणि तो सामना फक्त 3 षटकांचा राहणार आहे. या दरम्यान हा चेंडू पायावरून आदळतोय. एक धाव मात्र तिथे मिळते. 85 रुपये लेग बाईज. धावसंख्या होती ती 10 बिनबाद. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान पोलगावा संघ. पुणे गोलंदाज मयूर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेलबादचा अपील करण्यात आलेला आहे. 2 पंच आपापसात तिथे चर्चा करत आहेत. आणि षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली होती 10. धावनांचा पंच गणेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजू पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक उत्कृष्ट असे क्रिकेटर राजू पाटील. आपल्याच विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली सोय इथे झालेली आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचं क्रिश. क्रिश आलेला आहे. स्ट्राईकला असेल कल्पेश. फुलटॉस चेंडू स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धावात आला क्रिश यांनी. या दरम्यान ड्राईव्ह केलेला आहे बॉलर ब्रेक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. चेंडू हाताला लागून लिसटला. एक धाव त्या दरम्यान कल्पेशने घेतलेली आहे. धावसंख्या होती 11. दुसऱ्या षटके मार्गस्थ आहे. क्रिश गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. तर स्ट्राईक लागले तुषार शेळके. या दरम्यान चेंडू सूर्यकसा चेंडू होता. चेंडूची गती इथे कमी केली होती क्रिश याने. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते क्रिश यांच्या मार्फत. धावसंख्या होती 11. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि डीप बॅटक्वर्ट पॉइंटला गावदेवी स्पोर्ट डिवेच्या स्टँड जवळ क्षेत्ररक्षक आयकॉन प्लेअर उत्कृष्ट पाटील तिकडे
शेतरक्षण करीत आहेत. पुन्हा एकदा क्रिश शेळके यावेळी ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव, एक धाव आणि संघाची धाव संख्या होती ती 12. पाच चेंडू टाकून झालेल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात क्रिश याने. चांगली गोलंदाजी क्रिश. पुन्हा एकदा क्रिश टू कल्पेश. इथे माझा चेंडू उडवलाय, चेंडू जातो गॅप मध्ये ना मिड विकेट सीमारेषे बाहेर चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन षटकांमध्ये धाव बनवले होते 16. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. बिनबाद 16 अशी धावसंख्या उभारलेली आहे ती जयहनुमान पोलगाव संघाने. तिसरे षटक घेऊन गोलंदाज दरम्यान अमित पाटील गावदेवी संघाचे अध्यक्ष यांचा आगमन होत आहे. पंचवडी नक्कीच, पंचवडी मारून कोणी झेल घेईल त्याला अमित पाटील यांनी पारितोषिक लावलेलं आहे. हरी जोशी क्रमांक 3 ते षटक घेऊन आलेले आहेत. दोन षटकांचा खेल संपलेला आहे. 16 धावा आलेल्या आहेत दोन षटकांमध्ये. एकही गडी अजून बाद झालेला नाही. तिसऱ्या षटकामध्ये हरी जोशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तुषार शिल्केसाठी. या दरम्यान अतिशय सुरेखसा उत्कृष्ट चेंडू हरी जोशी यांच्या मार्फत निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे हरी जोशी यांनी. दरम्यान अमित पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. गावदेवी देवी संघाचे विद्यमान अध्यक्ष अमित पाटील साहेब. त्या दरम्यान चेंडू जातो या लॉंग स्टॉप सीमारेषेबाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते. मात्र हुक केलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेबाहेर चौकार. लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढत आहे ती 24. चांगली फलंदाजी तुषार शेळके याच्याकडून होत आहे. खेळपट्टीवर टिकून आहे आणि कमजोर चेंडूंना सीमारेषेबाहेर पाठवत आहेत तुषार शेळके. पुन्हा एकदा हरी जोशी गोलंदाजी ट्रॅकवर तुषार शेळकेसाठी. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगला झेल स्क्वेअर लेगला संपादन करतो क्षेत्ररक्षक.
24 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. जय हनुमानपूर धावसंघाचा तुषार शेळके हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विश्वास आलेले आहेत. वेलकम सुनील शेळके सर, वॉइस ऑफ मुरबाड. हरी जोशी विश्वास साठी यावेळेस चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, झेल सोडतोय. त्यापर्यंत दोन धावा कमी दिसंगी होती फलंदाजाला. या दोन धावांची संघाची धावसंख्या होती 26. तिसरे षटके मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. हरी जोशी तिसरे षटकात आलेत आहे जयदुर्ग टेंभुरपाडा संघातर्फे. पुन्हा एकदा हरी जोशी गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विश्वास, यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू खूप उंच आहे, चेंडू खाली येतोय क्रिश आणि झेल सोडतोय तिकडे. दोन धावा त्यावर दरम्यान पूर्ण केलेले आहेत फलंदाजाने. या दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती 28. तिसरे षटक इथे संपलेले आहे. तीन षटकामध्ये 28 धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक तिसरे आणि अंतिम फिटिंग घेऊन दिनेश गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. समोर फलंदाज कल्पेश हा सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी त्याच्यामार्फत झालेली आहे. 28 धावा आतापर्यंत तीन षटकांमध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. पहिलाच चेंडू चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज येत आहे आणि झेल सोडतोय. त्याच दरम्यान दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. दोन धावांची संघाची धावसंख्या झाली होती 30. दोन बाद 30 अशी धावसंख्या, एक बाद 30 अशी धावसंख्या झालेली आहे. जय हनुमानपूर धावसंघाची आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे. यानंतरचा सामना असेल विजयी संघ आणि यशवंत स्मृती रानाल या दोन संघादरम्यान. पुन्हा गोलंदाज दिनेश कल्पेश साठी. यावेळेस मात्र चेंडूची हलकी एज तिथे लागलेली आहे. चेंडू जातो फाईन लेगला, एक धाव पूर्ण करतोय आणि एक धावाने संघाची धावसंख्या होती 31. शेवटचा आणि अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये दिनेश गोलंदाजी करत आहे. यावेळेस मात्र उत्कृष्टचा चेंडू, चेंडू शरीरावर आदळतोय. एक धाव त्या दरम्यान घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण करतोय. दोन धावांशी पुन्हा एकदा धावसंख्या वाढते ती 33. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. शेवटचे तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया दिनेश, चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी झालेली आहे. मोठा पक्का मारू दिलेला नाही फलंदाजांना. दिनेश टू विश्वास, यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. या सहा धावांची संघाची धावसंख्या 39.
यानंतर पुन्हा एकदा चेंडू उडवला, चेंडू होतो लांग आणि सीमारेषेकडे आणि सीमारेषा बाहेर चौकार. संख्या होती 43. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. यावेळेस सुद्धा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि हा येतो या षटकार. 50 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत, 49 धावा पूर्ण झाल्या. 50 धावांचं टार्गेट असेल जयदुर्गा टेंगर पाडा संघासाठी. तर 49 धावा झालेल्या आहेत आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे इथे टेंगर पाडा संघाला. 51 धावा होतील, 52 धावांचं लक्ष्य असेल. एकावन्न धावा, तिथे 52 धावाचं टार्गेट असेल जयदुर्गा टेंगर पाडा संघाला. यानंतरचा सामना असेल यामधला विजयी संघ आणि यशवंत स्मृती रानाल या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे जयदुर्गा टेंगर पाडा संघाची, हरी जोशी आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज रवींद्र.
आपण स्कोरिंगच्या भूमिकेत होते. विनय गुंडले याला पाहू शकता, गेले 3 दिवस आले झाले स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत आणि यानंतर ते उद्या ISPL साठी रवाना होणार आहेत. या दरम्यान पहिला चेंडू सूर्यकसा चेंडू फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे कल्पेश, एक धाव या दरम्यान पूर्ण करतो. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, ते 2 धावा सहज पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची संघाची सुरुवात झालेला श्री गणेश झालेलं 52 धावांचं टार्गेट आहे निर्धारित 4 षटकांमध्ये ज्या जिल्हा टीमवर पडा या संघाला. अविनाश गोलंदाजी करत आहे पहिल्या षटकामध्ये. हरी जोशी आणि रवींद्र ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेच आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ते बनवायला लागतील फलंदाजांना. 52 धावा चेस करायचे आहेत तर पॉवर प्लेचा षटक इथे खूप महत्वाचं असेल. अविनाशाचा पुढचा चेंडू, या दरम्यान अतिशय उत्कृष्ट असा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू, या दरम्यान निर्धाव चेंडू होते. 2 धावा आलेले आहेत. पुढचा चेंडू अविनाशाचा, समोर फलंदाज हरी जोशी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय हनुमान प्रोग्राम, विपक्ष जयदुर्ग टेमगर पाडा. सूर्यकसा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव त्या दरम्यान आणि इथे ओव्हरथ्रोच्या धावा आणि इथे पंचवडी. अमित पाटील यांचा हा शब्द आहे पंचवडी. धावा किती याच्यामध्ये, 5 धावा आलेले आहेत. पाच धावांची संघाची धाव संख्या किती, 7. पहिले षटके मार्गस्थ आहे. या बैली मात्र पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होते, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय रवींद्र याला. 4 चेंडू टाकून झाले पहिल्या षटकातील, 2 चेंडू शिल्लक आहेत. बरोबर 13 सरासरीने ते धावा बनवायचे आहेत, त्यातले 7 धावा आलेले आहेत. पुण्याचा अविनाश टू रवींद्र. यावेळीस मात्र सुंदरचा चेंडू होता, फक्त खेळून काढलेला आहे हलक्या हाताने. पुश करो खुश रहो. 21 धाव, धाव संख्या होती 8. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हरी जोशी सज्ज झाले. पहिला मोठा फटका त्याच्या बॅटमधून येतोय का, वारंवार प्रयत्न तर होत आहेत हरी जोशी यांच्याकडून, मात्र सफलता मिळत नाही. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेले आहेत. एका धावेसाठी धाव संख्या होती ती 9. पहिले षटक ते संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली होती 9. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी आकाश पाटील गोलंदाजी मार्गावर आले आहेत. समोर फलंदाज हरी जोशी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेले आहेत. पहिला चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू येतो या सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिकडे होते, चांगला झेल संपादन केलेला आहे आणि ते फलंदाज हरी जोशी बाद झालेले आहेत.
उंचीला गेला होता त्यामुळे सीमारेषा पार करू शकला नाही. चांगला झेल तिथे संपादन केला अविनाश शेळके यांच्या मार्फत. नवीन फलंदाज मयूर फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेला आहे आणि नॉन स्ट्राईक क्लास आहे रवींद्र. रवींद्र याच्या मॅट मधून दोन धावा आल्या होत्या. त्यानंतर हरीश जोशी याच्यावर अशा अपेक्षा संघाच्या होत्या परंतु तो सुद्धा संघाच्या अपेक्षा हे पूर्ण करू शकला नाही आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर बाद होऊन परतत आहे. नवीन फलंदाज मयूर आलेले आहेत. आकाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी टॅकवर पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. एक मोठी विकेट मिळवली आहे आकाश पाटील यांनी. आकाश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मयूरसाठी. आपण टप्प्याचा चेंडू सोडून दिलेला आहे मयूर यांनी. पंचांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वर. धावसंख्या होती 10. आकाश पाटील एक उत्कृष्ट असे गोलंदाज प्रबळ संघाचे पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलेला आहे पुन्हा एकदा. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल लगातार दुसरा चेंडू येथे व्हाईट बॉल आतला गेला आहे आकाश पाटील यांच्या मार्फत. धावसंख्या येथे 11. पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती त्यानंतर मात्र अति उत्साह येथे दाखवला आहे आकाश पाटील यांनी. दोन चेंडू अवांतरच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. आपण पाहत आहोत खासदार क्रीडा महोत्सव नवचषक 2024 सुजित पाटील पतेशेट यांच्या आशीर्वादाने ह्या फ्री एंट्री टुर्नामेंट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक झाली नाही परंतु व्हाईटची हॅट्रिक मध्ये ते पुरे गेलेली आहे आकाश यांनी. धावसंख्या येते 12. एक बाद 12 धावसंख्या झालेल्या दुसऱ्या षटके मार्गस्थ आहे. आकाश पाटील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती त्यानंतर मात्र तीन चेंडू लगातार व्हाईटच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आकाश. यावेळेस मात्र पुल केलेला आहे चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेबाहेर षटकार. रवींद्राच्या बॅटपासून षटकार आलेला आहे. तीन चेंडू अवांतर गेल्यानंतर गोलंदाज विचार करीत नाही का हा चेंडू लाईनर लेन बघू. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू मयूर याच्या बॅटमधून षटकार आला होता. चार चेंडू अवांतरच्या स्वरूपात फेकले गेले. धावसंख्या 19. चौथा व्हाईट बॉल या षटकातला. पुन्हा एकदा आकाश पाटील त्याच्यावर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज मयूर. यावेळेस मात्र उत्कृष्ट चेंडू तेज तर्रार चेंडू होता. अतिशय वेगवान टाकलेला हा चेंडू निर्धाराच्या स्वरूपात. धावसंख्या येते 19. आकाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मयूरसाठी. यावेळी मोठे चेंडू उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. शॉर्ट लेगला एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना क्रिस क्रिस याने गोलंदाजी चांगली केली होती.
आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी सुद्धा क्रिश याला क्रमांक 4 वर इथे भरती मिळालेली आहे. एक युवा फलंदाज युवा खेळाडू जयदुर्ग टेमघर संघाचा टेमघरपाडा संघाचा युवा फलंदाज क्रिश. धावसंख्या ते 19. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील मला वाटतं अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आकाश पाटील तो क्रिश अतिशय सुरेखाचा कट केलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 23. 2-23 धावा झालेले आहेत. अत्यंत मोठे षटक हे आकाशाचं. जवळजवळ 9 चेंडू अद्यापर्यंत टाकून झालेले आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर क्रिश साठी. यावेळेस मात्र सुरेखाचा चेंडू फलंदाज बादतो क्रिश. आपण टप्प्यात चेंडू आता पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा फलंदाज बाद होतो जयदुर्ग टेंगरपाडा संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल संदीप. चेंडू अतिशय सुरेखाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपात रोहन गोलंदाजी करत आहे तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या होती ती 23. अजून 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 29 धावा तर 11 चेंडू मध्ये 29 बनवायचे आहेत. फलंदाज संदीप मैदानात रवींद्र आणि नॉन स्ट्राईकला संदीप असेल. लागोपाठ दुसरा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात टाकण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी इथे रोहन याच्याकडून होत आहे. 10 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके इथे मारावे लागतील रवींद्र याला. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी टॅकवर सुरेखाचा फटका आणि इथे मात्र एक्स्ट्रा गोल केलेला आहे. अतिशय सुरेखाचा यॉर्कर चेंडू हाताला गेला होता रोहिणीच्या मार्फत आणि एष्ट्या इथे दांडी गुण केलेली आहे रवींद्र याची. नवीन फलंदाज दिनेश मैदानावर दाखल झालेले आहेत. चौथा फलंदाज बाद झालेला आहे जयदुर्ग टेंगरपाडा संघाचा. 23 या धावसंख्येवर या षटकामध्ये अजून कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाही. एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी होते रोहन याच्यामध्ये. दुसरे षटक आपण पाहिले त्याच्यामध्ये अवंतच्या स्वरूपात 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 15 धावा जवळजवळ त्या षटकामध्ये घेतल्या गेल्या. कुठेतरी कमबॅक केला होता टेंगरपाडा संघाने. मात्र या षटकात पुन्हा एकदा बॅकफूटवर आलेले होते टेंगरपाडा संघ. चांगली गोलंदाजी रोहन याच्याकडून. नवीन फलंदाज दिनेश स्लोवर चेंडूला चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे आणि दिनेश हा सुद्धा फलंदाज इथे बाद होतोय. लागोपाठ दुसरा हादरा बसतोय जयदुर्ग टेंगरपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे.
तुला पण नाही माहिती गावांतच फलंदाज यज्ञेश आलेले आहेत. डावखुरे फलंदाज यज्ञेश म्हात्रे खेळपट्टीत दाखल झालेले आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. अजून 29 बनवायचे आहेत. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 29 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू आणि 5 चेंडू ते निर्धावच्या स्वरूपात टाकले गेलेले आहेत. पाहूया शेवटचा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात टाकून पहिली विकेट मेटन ओव्हर इथे होते का रोहिणीची. यज्ञेश म्हात्रे प्राऊड ऑफ भिवंडी त्याला म्हटलं जात. यावेळेस सुद्धा सुरेखचा चेंडू आणि इथे विकेट मेटन ओव्हर रोहिणीची. पहिली विकेट मेटन ओव्हर या स्पर्धेतली रोहिणीच्या मार्फत. आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 10 बनवले 23. आता एका षटकामध्ये 29 बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्ग टेंगूर पाडा या संघाला. लिव्हिंग गोलंदाज चौथा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज विश्वास आलेले आहेत. विश्वास यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे कर्णधार तुषार शेळके यांनी. 6 चेंडू मध्ये 29 बनवायचे आहेत. समोर फलंदाज आहे संदीप. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय हनुमान पोगाव विपक्ष जय दुर्ग टेंगर पाडा. यानंतरचा सामना होणार आहे विजय संघ आणि यशवंत स्मृती रानालच्या कर्णधाराने. ते टच बॉक्स मध्ये येत आहे. पहिला चेंडू विश्वासाचा समोर फलंदाज संदीप. पहिला चेंडू होता उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू होता लॉंग स्टार सीमावरेच्या बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धाव संख्या होती 27. अजून 25 धावा बनवायचे आहेत 5 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेबाहेर षटकार. आता 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अचानक मॅच मध्ये इथे गोल मिळालेली आहे. षटकार एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 10 धावा इथे पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र चेंडू खाली राहिलेला आहे. निर्धाव चेंडू. फक्त 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाही. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकते. विश्वास पुन्हा चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि ते मात्र षटकार. षटकाराच्या मध्ये त्याने धाव संख्या होती ते 39. सुरेखसा चेंडू या दरम्यान निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा हवी आहे. 13
19 धावा झालेले आहेत, एक चेंडू आणि 13 धावांची गरज. मात्र फलंदाज बाजवतो शेवटच्या चेंडूवर, संदीप हा बाद झालेला आणि अशा रीतीने जय हनुमान पोगाव या संघाने या सामना जिंकलेला आहे. अभिनंदन जय हनुमान पोगाव.